आम्ही असं ऐकलंय की आपल्या परंपरेमध्ये अनेक मार्ग आहेत प्रतिकार शक्ती वाढवण्याचे, घरी असणारे पदार्थ वापरून. तर घरगुती उपाय वापरून प्रतिकार शक्ती कशी वाढवावी यावर तुम्ही प्रकाश टाकाल का? रोग प्रतिकार शक्ती वाढवणं हे एका रात्रीत होणार नाहीये, आपण हे समजावून घेतलं पाहिजे. साधारणपणे माझा असा समज आहे, लोकांच्या जीवनशैलीकडे पाहून, खाण्याच्या सवयी पाहून, मला वाटतं हे तपासून पाहिलं पाहिजे, हे वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. मला वाटतं सदर्न इंडियन पीपल आर दक्षिण भारतीय लोकांची रोग प्रतिकार शक्ती जगभरातल्या इतर अनेक लोकांपेक्षा चांगली आहे, पण खाण्याच्या सवयी, इतर गोष्टी, हवामान आणि इतर पैलूंमुळे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की उष्ण कटिबंधीय हवामानात इतर कुठल्याही जागेपेक्षा जास्त जीव असतात, सूक्ष्म जीव जंतूसुद्धा, आणि त्यांची संख्या आणि विविधता खूप जास्त असते. तर या प्रदेशात राहूनच तुमची यंत्रणा जास्त कणखर बनते, कारण आपण सतत या गोष्टींच्या संपर्कात असतो. बिकॉज वी आर एक्सपोज टू दिस थिंग्स ऑल द टाइम. हा एक पैलू झाला. दुसरं म्हणजे खाणं आणि जीवनशैली, या सगळ्या गोष्टी आहेत. बहुतांशी शेतकरी समाज असल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण या पिढीत नाही तर गेल्या पिढीत आपण सगळेच शेतकरी समाजातून आलेलो आहोत. तर लोक जमिनीवरच राहायची, त्यानेच त्यांना प्रचंड बळ मिळालं. इन मोस्ट अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगाच्या अनेक इतर भागात 80% जास्त लोक शेतीपासून दूर गेली कदाचित 100 वर्षांपूर्वी. भारतात आपण जमिनीपासून दूर आलेलो आहोत ते केवळ गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी. ही जमिनीची बाजू अजूनही आपल्याबरोबर आहे, ती आपल्याबरोबर कायम राहणार नाही. जर सगळेजण उंच इमारतीत राहायला लागले, जमिनीशी काहीच संपर्क न ठेवता, जर प्रयोगशाळेतल्या उंदरांप्रमाणे राहू लागले सगळ्याच गोष्टींपासून सुरक्षित, तर आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होईल. पण मला वाटतं आपल्याकडे अजूनही जमिनीची बाजू आहे. पण आता सध्या माझी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मी काय करू शकते? मी आधी म्हटल्याप्रमाणे हे एका रात्रीत होणार नाहीये, पण एका ठराविक वेळेत तुम्ही हे साध्य करू शकता. अगदी सामान्य गोष्टी ज्या उपलब्ध असतात त्याबद्दल बोलतो. एक गोष्ट म्हणजे, मी हे तुम्हाला सांगायला हवं, आम्ही पवित्र भस्म लावणारी लोक आहोत. आम्ही कायम भस्म लावत असो या ना त्या प्रकारे. There are different types of ashes if you know how to use it. वेगवेगळे प्रकारची राख असते, जर तुम्हाला ती कशी वापरायची माहीत असेल तर. मी त्याच्या सूचना तुम्हाला इथं इंटरनेटवर देऊ शकणार नाही, पण जर तुम्ही ती योग्य प्रकारे वापरायला शिकलात तर त्यांना फायदा होतो. कडुलिंब देशभर उपलब्ध आहे, डोंगराळ भाग सोडले तर. रोज कडुलिंबाची पानं खाणं, हळदसुद्धा उपलब्ध आहे. आजकाल ते नॅनो हळद असंच काहीतरी निर्माण करतायत, जिथं हळदीचं आत्मसात करण्याचं प्रमाण सामान्य हळदीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं. ते सुद्धा तुमची प्रतिकार शक्ती खूप वाढवतं. जर तुम्ही आवळे मधामध्ये रात्रभर भिजवले, त्यात काळी मिरी घालून along with some broken pepper, black pepper or green pepper. Green pepper for, I am saying for those of you who are in other countries, green pepper does not mean chili. We mean to say raw pepper. The peppercorn, when it's raw, which you might not have seen in most parts of the world, here it's common for us, it's available. So, soak it in… तर मधामध्ये भिजवा आणि रोज दिवसातून 3 वेळा 3 चमचे, या सगळ्या गोष्टी तुम्ही रिकाम्या पोटी असताना जास्त प्रभावी असतात. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला एक स्पष्ट वाढ दिसेल तुमच्या प्रतिकार शक्तीत. मी म्हणेन 4 ते 8 आठवड्यात स्पष्ट वाढ दिसेल तुमच्या रोग प्रतिकार शक्तीत वाढ झाल्याची. असे काही योग सराव आहेत जे शिकवणं जरा अवघड आहे, पण आता सध्या फक्त हा मंत्र आणि ईशाक्रिया करणं हे सुद्धा प्रतिकार शक्ती वाढवेल. हे पण हे स्पष्ट असू द्या सगळ्यांसाठी की हे काही औषध नाही आहे करोनासाठी, किंवा आता होणार नाही असंही नाही. मी मंत्र म्हटला म्हणून मी जाऊन बेजबाबदार गोष्टी करू शकतो असं नाही. हे त्या प्रकारे काम करणार नाही. या गोष्टी तुम्ही ठराविक वेळेसाठी करायच्या असतात आणि तुमची यंत्रणा सशक्त बनवायची असते, म्हणजे पुढचा व्हायरस येण्याआधी तुमची त्याला हाताळण्यासाठी थोडे अधिक सज्ज असाल. म्हणजे जर तोपर्यंत जिवंत असाल तर.
होय, याला लाईटली घेऊ नका. आता सध्या हे आपल्या सगळ्यांसाठी एक आव्हान आहे. या काळात जिवंत राहणं असाच अर्थ होतो याचा. असं समजू नका की ही एक दूरची गोष्ट आहे जी इतर कुणाला तरी होते, चीन किंवा इटलीमध्ये. आता सध्या जर तुम्ही या 6 ते 8 महिन्यांसाठी जिवंत राहिलात तर याचा अर्थ आपण हे जबाबदार पद्धतीनं हाताळले असं होईल. जर आपल्यापैकी प्रत्येकजण जिवंत राहिला म्हणजे आपण उत्तम काम केलंय, आपण जागरूकपणे आणि जबाबदारपणे जगलोय असा अर्थ होतो त्याचा. दुर्दैवाने सरकारांना याची सक्ती करावी लागते, कारण बऱ्याच लोकांना लक्षातच येत नाहीये की हे आवश्यक आहे आणि त्यांना वाटतंय की ही कुठली तरी भाकडकथा आहे. ही भाकडकथा नाहीये, हे एक संभाव्य संकट आहे जे आपल्याला योग्य प्रकारे हाताळलं पाहिजे.